लेक मातीचा जलमा एवढा बाई कन्यादान देतो लग्न करून देतो बाईला धाडून देतो लग्न करून देतो बाईला धाडून एक मातीचा जलम लहानाची झाली थोर लहानाची झाली थोर सता चलनाली किवर लेक नादाया चालली आया बायाला भेटना आया बायाला भेटना हरण गळ्याची सुटना आया बायाला भेटना हरण गळ्याची सुटना लेक नादाया चालली बाप बघतो प्रसातून बाप बघतो प्रसातून हरण चाली कळपातून बाप बघतो प्रसातून हरण चाली कळपातून लेक नादाया चालली डोळ्याला येत पाणी माईची एडी मया पदरान डोळे पुसी माईची एडी मया पदरान डोळे पुसी एक नादाया चालली बाप बघू बघुरड गेला डोंगराच्या आड माझ्या काळजाचा घड गेला डोंगराच्या आड माझ्या काळजाचा घड लेक नादाया चालली जांभळ पिकली शिवला लिकीची सम सम माई बापाच्या जीवाला लिकीची सम सम माई बापाच्या जीवाला लेक नादाया चालली ह्या वजाळीत लावाग वाग गमतात लोळ माई बाप तर मळ लेकीच नाही बर माई बाप तर मळ लेकीच नाही बर लिंबाच्या लिंबुळ्या लिंबाला झाल्या जड माई बापा लेकी गोड बावाला बहिणी जड माई बापा लेकी गोड बावाला बहिणी जड लिंबाच्या लिंबुळ्या लिंब
बाखाली आतरण बावाला झाल्या लेकी गेला बहिणी विसरून बावाला झाल्या लेकी गेले बहिणी विसरून माई बाप्पाच्या माघारी बाऊ झाला उंबराव असे भाव जय बोल पावनीच कोणत गाव असे भाव जय बोल पावनीच कोणत गाव त्या बंधवाला आपल्या बहिणीची आठवण आलेली आणि पाच रोजाच्या दिवाळीच्या सणा करता बहिणीला भाऊ आणा चला पण घरची बाई काय म्हणते आशी भावा जय बोल पावनीच कोणत गाव पावनीच कोणत गाव मला कस नाही ठाव कोणत गाव मला कस नाही ठाव आणि पाच रोजाच्या दिवाळीच्या सणा करता बंधू आपल्या बहिणीला आणायला चाललेला पण घरची घरधणी काय म्हणते तुम्ही जर आणा गेलो तर मी राहणार नाही आणि त्या बाईला आपल्या घरला आणायचं नाही मला बी माझ्या माहेरला जाऊ वाटतंय मी गाई म्हशी सोडणार नाही शेताकडलं काम धंदा बघणार नाही मग ती काय म्हणतो तस एड्याहानी करू नको आणि माझी बाई जर आली ताई घरला लय दिवस राहणार नाही पाच रोजाच्या दिवाळीचा सण आनंदाने करून आपल्या बाईला धाडून देऊ आपला आहे ते गाडा आपला आपला चलू देऊ आणि त्या भाऊजाईचं ऐकणं आणि भावाने त्या बहिणीला घरी आणलेलंय पण ती भाऊजाई बोलाय राजी नाही महाराज आल्याला दिवस निघून गेला रात्र झाली काही रात्र झाली काही वहिनी तिला बोलत नाही रात्र झाली काही वहिनी तिला बोलत नाही तुमचं काय भांडण झालंय का दादा तुम्हाला काय म्हणलाय का मला सांगा मी दादाला चांगलं धुन किती तरी बी वहिनी बोलत नाही मग भावाला बहिणी विचारते दादा वहिनीला विचारून आलतास का नाही मला घ्यायला आणि मला तू घेऊन आलास घरी खरं आहे पण वहिनी बोलत नाही का तुमचा झगडा झालाय का काय नाही म्हणला भाई झगडा फिगडा काय नाही तू काय मनावर घ्यायचं नाही आणि तू काय मन उदास करायचं नाही तुला लागा माग काय पाहिजे ती माग मी तुला करून द्यायला लागतो म्हणून भाऊ बहिणीच मनोरंजन करतो मग बहीण म्हणते दादा काल मी घरी आले दिवस निघून गेला रात्र झाली सकाळ झाली आता आणि वहिनी काय बोलत नाही आणि मला जरा भूक लागली आणि वाटते थोडं कपभर दूध प्यायला दे तुझ्या घरी ले गाई म्हशी आहे त्याच काय नवल आहे बाई म्हणे कप फेर काय तुला मी तांब्यावर दूध द्यायला होतो पण ह्याचा काय विलास तिच्या पुढे चलत नाही महाराज बहीण बोल ती भावाला दादा वाडा मला दूध आशी भाव जय बोल वासरान पेले आज आशी भाव जय बोल वासरान पेले आज अरे दूध मागितलं तर वासरानं पेलं मन उग कबर दही तर द्यायला माझ्या पोटामध्ये भडभड करायला बहीण बोल ती भावाला दादा वाडा मला दही आशी भाव जय बोल दूध इरजल नाही भाव जय बोल
दुधई रजल नाही म्हणले दादा दूध मागितलं दूध नाही दही मागितलं इरजलं नाही आता उघड शेजाऱ्याला शेजारी कपभर गिलास भर ताक देते आणि मला काय तर गिलास भर ताक प्यायला दे म्हणा तेवढ्यात समाधान होते मल्लाबाई मागून मागून काय मागायला गिलास भर ताक एक म्हणतात चार पाच गिलास ताक पैकी बक्कळ डेराभर झाले आणि तू तस का धर्म म्हणून बोलाले असे म्हणून भाऊ त्या बहिणीला म्हणतोय महाराज पण हे भाऊ जे काय देत नाही काय बोलत नाही ह्याचा काय इलाज तिच्या पुढे चालत नाही बहीण बोलती भावाला दादा वाड मला ताक असे भाव जय बोल डेऱ्या खाली मोठा साप भाव जय बोल डेऱ्या खाली मोठा साप दादा दूध मागितलं दूध नाही दही नाही ताक नाही जाऊ दे गडे म्हणजे लोकांच्या घरी दीपवाळी आनंदात बुंदी लाडू बैलू बसून त्या काय आहे ती करंजा करू लागले पण तू काय करू ग वहिनीला एखादी भाकर करायला आणि मला जीव घाल गडी दे भूक लागली काय बाय म्हणला दिवाळीचा सण आहे ना काय कमी आहे म्हणला आपल्या घरामध्ये जरा करायला टाइम झाला असेल आता दोघी जणी मिळून करा आणि मलाही खाऊ घाला तुम्ही खावा पण हे भाऊ जे बोलत नाही सण करा राजी नाही महाराज बहीण बोलती भावाला दादा वाड मला रोटी असे भाव जय बोल गहू जमिनीच्या पोटी असे भाव जय बोल गहू जमिनीच्या पोटी दादा रोटी नाही दूध नाही दही नाही ताक नाही काहीच नाही भक्कळ मस्त दिवाळी झाली आहे आता मी लय दिवसाला तुझ्याकडे आले आणि काय कर मला तिकडे गेल्यावर ना त्या घरी आया बाया विचारत्या तुझ्या भावानं काय काकां चोळी केली का उग मला पाच पाच बांगड्या भरायला आणि एखादी मला आनंदात वाटला म्हणल्यावर बहीण बोल ती भावाला दादा भर मला चुडा असे भाव जय बोल कासार झाला येडा असे भाव जय बोल कासार झाला येडा दादा पाच पाच बांगड्या भर कासार येडा झाला म्हणाले वहिनी कसं कराव काय घाबरलेस बाय म्हणला तुला बांगड्याचे पैसे देतो तुझ्या गावात भर भर असू म्हणली बांगड्या भरीन गावात पण एखादी हलकी चाडी चुळी आणखी म्हणली बोळवण कर मला लय दिवसाला आले आता माय बापाच्या माघारी तूच माय बाप आहेस काय म्हणला बाई साडी हलकी चुळी तस का धर्मावर बोलालेस तुला मस्त महागाची पैठण येणार लावतो तुझ्या वहिनीला बाजार करायला लावतो आणि वहिनीला सांगतो म्हणल्यावर बहीण बोल ती भावाला दादा न साडी चोळी असे भाव जय बोल जळानी या चाट आळी असे भाव जय बोल जळानी या चाट आळी बांगड्या भर म्हणलं तर कासार येडा झाला साडी चुळे आज म्हणतात चाट्याची आळी जळाली जाऊ दे म्हणजे माझं डोसक दे करकस झाले म्हणजे आल्यापासून माझ्या डोक्याला तेल नाही का नाणं नाही कांगाला पाणी नाही म्हणजे दादा आणि मला दोन तांबे पाणी उग माझ्या डोक्यावर वहिनीला घालायला म्हणजे बाई दोन तांबे का तुला चार पाच गागरी घालायला जातो पण काय करू तळे आटलेत बाजूचे म्हणजे तर हिरवून शेतातून पाणी आणतो तुला नाव घालायला जातो काय भावाची मया आहे काय वहिनी बोलाल्या ती बी कुणाची वहिनी असलच महाराज कधी कुणाचं कुणी मन दुखू नये आणि कधी माणसाला तोडून बोलू नये मायाचं जाळं असते आणि त्या जाळ्याचा उपयोग करावा तिथं जम 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 घरामध्ये लक्ष्मी नांदती
आवर अजून माणसाला धर्म करावा. हिना कारण कुणावर कुणाचं घालून कुणाला टोचून बोलू नये, कुणाचं मन दुखवू नये. अहो कुठे झगडा लागत असला तर त्याला मिटवावं, पण पेटवाय जाऊ नये. असं शाण्याचं काम शाण्या बाईचं काम आहे. म्हणून ती पोत्राच गाणं काय म्हणतोय, बहीण बोलती भावाला दादा वाड मला पाणी, असे भाव जे बोल वतल फुटले ध्वनी. असे भाव जे बोल वतल फुटले ध्वनी. महाराज फुकटचं पाणी आंघोळीला द्यायला वहिनीला नाहू घालायला वतलं ध्वनी फुटलेत म्हण. जाऊ दे दादा आले तशी मी जाते. तू काय घरात किरकिर करू नको आणि कुण्याकावर होऊ नका. तुमचा संसार तुम्ही सुखी करा. मला तुमच्या आशीर्वादानं माझ्या घरी भरपूर आहे. माझ्या घरी मी आनंद करते, तुमच्या घरी तुम्ही आनंद करा. पण माझ्यासाठी कुण्याकावर होऊ नका म्हणून बहीण भावाला आणि त्या भाऊजाईला सांगती आणि आपल्या नानत्या गावाकडे जायचा विचार करते महाराज. आणि बिचारी कशी जाते बघा. माई बापाच्या माघारी बाहू भाऊजया कुणाच्या, चिमण्या निघाल्या उन्हाच्या धारा लागल्या पाण्याच्या. उन्हाच्या धारा लागल्या पाण्याच्या. माई बापाच्या माघारी बोलत्या ता भावजया, बोलत्या ता भावजया नंदाल्या बुडवाया. भावजया नंदाल्या बुडवाया. माई बापाच्या माघारी लेक मातीचा जन्म, हायवकाचा बंगला लिकीच्या नशिबाला जोडा मिळावा चांगला. नशिबाला जोडा मिळावा चांगला. लेक मातीच वगान आद्या गायला येडा बेडा, आद्या गायला येडा बेडा मन कुणाचे दुखवू नका. येडा बेडा मन कुणाचे दुखवू नका. बळी पोत्राज गातोय गान, बळी पोत्राज गातोय गान, गाण्यावर ठिवा ध्यान माय माझ्या दुर्पतान भक्ता घरी केलंय न. धुरपताने भक्ता घरी केलंय न. एक बार धुरपत मायच्या नावानं हार बोला, यमुना मायच्या नावानं हार बोला, महाकालीच्या नावानं हार बोला, राजा मायच्या नावानं हार बोला.